नमस्कार मुलांनो, डी व्ही मॉईल पब्लिक स्कूलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। मुलांनो, आजपासून मराठी विषयामध्ये आपले ASL म्हणजेच असेसमेंट ऑफ स्पीकिंग लिस्निंग स्किल सुरू होत आहे। आज आपण ASL मध्ये श्रवण कौशल्य 1 म्हणजेच लिस्निंग स्किल 1 घेणार आहोत। मुलांनो, मी एक कथा वाचन करणार आहे। तुम्हाला कथा नीट लक्षपूर्वक ऐकायची आहे व कथेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया। आजच्या कथेचे शीर्षक आहे मुलांनो, मुलगा आणि लांडगा। मुलांनो, कथा नीट ऐका व कथेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। जंगलाजवळ एक गाव होते। जंगलाजवळील कुरणात एक मुलगा रोज मेंढ्या चरण्यास नेत असे। एक दिवस त्याला फार कंटाळा आला। त्याला काहीतरी गंमत करावी वाटली। तो जोरात ओरडला, लांडगा आला रे आला, तो माझी मेंढी नेत आहे। शेतात काम करणारे शेतकरी पळत आले। त्यांनी विचारले, लांडगा कुठे आहे? मुलगा म्हणाला, मी गंमत केली आहे, तुम्ही जाऊ शकता। मुलाने अनेक वेळा अशीच गंमत केली। काही दिवसांनी मुलगा झाडावर चढून गाणे गात होता। इतक्यात एक लांडगा आला। मुलगा जोरात ओरडला, लांडगा आला, तो माझी मेंढी नेत आहे। परंतु त्याच्या मदतीला कोणीही आले नाही। मुलगा ओरडत राहिला। लांडग्याने मुलाच्या मेंढ्या खाऊन टाकल्या। तर मुलांनो, अशी ही आपली आजची कथा आहे, मुलगा आणि लांडगा। कथेचे तात्पर्य आहे, खोटे बोलणे अविश्वास निर्माण करते। धन्यवाद।